ओम नमो नारायणा। मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये अनेक संकट येत असतात आणि ही संकट येण्यापूर्वी निसर्ग आपल्याला काही संकेत देतो, मात्र आपल्या अज्ञानामुळे आपल्याला हे संकेत समजत नाहीत। निसर्ग आपल्याला इशारा देत असतो की तुमच्यावरती संकट येणार आहे, मात्र ही संकट येण्यापूर्वी जर त्याची चाहूल लागली तर मित्रांनो, आपण या संकटांचा सामना अगदी चांगल्या प्रकारे करू शकता आणि या संकटांमुळे आपलं जे काही नुकसान होणार आहे हे नुकसानसुद्धा आपण टाळू शकतो। निसर्ग आपल्याला नेमके कोणते संकेत देतो हे आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, जेव्हा तुम्हाला हे संकेत समजतील तेव्हा तुम्ही सावध व्हा, सजग व्हा आणि येणाऱ्या संकटांचा अगदी चांगल्या प्रकारे मुकाबला करा। मित्रांनो, पहिली गोष्ट, आपल्या घरातलं घड्याळ जर सतत बंद पडत असेल। मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या घरातलं जे घड्याळ असतं ते मागं पडतं किंवा पुढं जातं किंवा ते बंद पडतं। जर असं वारंवार होऊ लागलं किंवा आपल्या घरातील घड्याळाची जर काच फुटू लागली, यानं त्या काराने घड्याळ जर खाली पडून त्याची काच फुटू लागली, तर मित्रांनो हा एक अशुभ संकेत आहे। हा संकेत आहे की आपल्या घरावरती काहीतरी संकट नक्की येणार आहे। अशुभ अशा प्रकारचं सावट आपल्या घरावरती पडणार आहे आणि म्हणून आपण सावध राहण्याची गरज आहे। मित्रांनो, दुसरी गोष्ट, तुम्ही एखादा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये जर नकळतपणे काही अडचणी आल्या आणि हा कार्यक्रम जर होऊ शकला नाही, तर मित्रांनो कदाचित येणारा काळ हा तुमच्यासाठी तितकासा चांगला नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये एखादी मोठी विपत्ती, एखादं मोठं संकट हे तुमच्यावरती येऊ शकतं, याचं हे लक्षण आहे। मित्रांनो, तिसरी गोष्ट, जर तुमच्या घराच्या छतावर किंवा तुमच्या घराच्या अंगणात एखादा हाडाचा तुकडा, जे मृत प्राणी असतात त्यांची हाडं कावळे किंवा इतर पक्षी खात असतात। मित्रांनो, जर कावळ्याने किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षाने हा हाडाचा जो तुकडा आहे तो जर तुमच्या घरासमोर आणून टाकला किंवा तुमच्या घराच्या छतावर जर टाकला, तर मित्रांनो ही एक अत्यंत अशुभ अशा प्रकारची घटना आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अशुभ प्रकारचा समाचार, अशुभ अशा प्रकारची बातमी यामुळे मिळू शकते आणि म्हणून आपण सावध राहणं फार आवश्यक आहे। मित्रांनो, पुढची गोष्ट, बऱ्याचदा आपल्या घरामध्ये दूध नासतं। मित्रांनो, हवामान चांगलं असतानासुद्धा, वातावरण चांगलं असतानासुद्धा जर दूध नासू लागलं आणि असं जर वारंवार होत असेल तर हा सुद्धा एक अशुभ संकेत आहे की तुमच्या घरातील लोकांचं आरोग्य बिघडू शकतं किंवा तुमच्या घरातील वातावरण हे दूषित होऊ शकतं। मित्रांनो, अजून एक गोष्ट, आपल्या स्वयंपाकघरात जी भांडी असतात, विशेषतः जी काचेची भांडी आहेत, ही काचेची भांडी जर एकानंतर एक फुटू लागली, आपल्या स्वयंपाकघरातील काचेची भांडी जर एकानंतर एक फुटू लागली, तर मित्रांनो समजून घ्या की आपल्यावरती आर्थिक संकट येणार आहे। आर्थिक संकट म्हणजे काय? तर मित्रांनो, आपण जो काही उद्योग करताय, व्यवसाय करताय, नोकरी करताय, त्यामध्ये बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे। तुमच्या घरामध्ये जो पैसा येत होता तो पैसा येण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात आणि म्हणून हा सुद्धा एक संकेत आहे की आपण आर्थिक बाबतीत जागरूक व्हावं, आपण आर्थिक गोष्टींमध्ये जास्त काळजी घ्यावी। तर मित्रांनो, हे होते ते पाच संकेत की जे आपल्याला सांगतात की आपल्यावरती कदाचित संकट येण्याची दाट शक्यता आहे। याबरोबरच धन्यवाद। ओम नमो नारायणा।